नमस्कार, मी कोमल, मराठी मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला हे पनीरपासून कलाकंद करायचं दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला 1/2 लिटर दूध लागणार आहे. दूध मी तापत ठेवलेलं आहे आणि इथं मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे. आता दुधाला चांगली उकळी होऊन देऊ द्या, त्यानंतर आपण हे सगळं साहित्य त्यात मी टाकणार आहोत. हे पहा, आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे. त्यात मध्ये आपण हे साखर टाकणार आहोत. साखर चांगली विरघळून द्यायची. आता थोडे थोडे करत आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. हळूहळू सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता दूध थोडं आपण आटून देणार आहोत. हे पहा, आपलं निम्म दूध आटलेलं आहे. आता आपण यात मध्ये किसलेलं पनीर टाकणार आहोत. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ते किसून घेतलेलं आहे. तुम्हाला तो वाटला तर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड सुद्धा करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. आता यामध्ये आपण मी थोडीशी साखर टाकलेली आहे, मला साखर कमी वाटली म्हणून. आता थोडंसं आपण वेलची पूड टाकूया. जरा सांभाळूनच करायचं आहे कारण खूपच चटके बसले, उडतंय सगळं. थोडंसं तूप टाकायचं. अजून थोडस घट्ट होऊन देऊया, त्यानंतर आपण एका मोड मध्ये याला शिफ्ट करायचं आहे. हे पहा, आपल्याला इथपर्यंत घट्ट करायचं आहे. अजिबात पाणी नाही ठेवायचं. इथं मी ह्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे, तर मिश्रण आपण यात मध्ये टाकू. आणि चमच्याने चांगलं सेट करून आपण ह्याला 1/2 तास फ्रीज मध्ये ठेवूया. हे बघा, आपला कलाकंद सेट झालेला आहे. आता आपण पहिलं सुरीने याला साईडने जरा लूज करूया, म्हणजे एका ताटामध्ये काढून घेऊया. हे पहा, आपल्या अशा रीतीने वड्या तयार झालेल्या आहेत, मस्तपैकी झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.